एखाद्या भागाचा सर्वकष विकास होण्यासाठी त्या भागाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घेत निरनिराळ्या आरक्षणांचे धोरण अवलंबत नागरिकांसाठी शाळा, दवाखाने, उद्यान, मैदान, भाजी मंडई आणि इतर सर्व सुविधा देणे अपेक्षित असते. त्यासाठी जागांचे मूळ मालक काही वेळा जागेवर आरक्षण पडल्यानंतर न्यायालयात जाणे किंवा जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात देण्यास नकार देणे या बाबी आपण पाहिल्या आहेत. त्या सर्वश्रुत देखील आहेत. त्यामुळेच की काय सरकारी काम 12 महिने थांब असे सातत्याने म्हटले जाते. मात्र एखाद्या रिकाम्या प्लॉटवर आरक्षण टाकल्यानंतर 600 महिन्यांनी देखील आमचा आकडा चुकलेला नाही. आम्ही 600 महिन्यांनी असाच उल्लेख केलेला आहे. 600 महिन्यांनी अर्थात 50 वर्षांनी देखील त्या आरक्षित जमिनीचा ताबा न घेणे, तिचा विकास न करणे आणि त्याचवेळी त्या जागेचा मोबदला देखील मूळ जागा मालकाला न देणे, त्याच्या खरेदी नोटिशीला स्थानिक स्वराज्य संस्थेकडे तेवढे पैसे नाहीत असे उत्तर देण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशा वेळी जर एखाद्याच्या मालकीची जागा 50-50 वर्षे आरक्षण बाधित पडीक राहिल्यानंतर देखील त्याला त्या जागेचा मोबदला मिळत नसेल, स्थानिक स्वराज्य संस्था हात वर करत असेल तर अशा जागेचं काय करायला हवं, काय वाटते आपल्याला व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. तत्पूर्वी पहा जागा मालक काय म्हणत आहे, कुठले आहे हे प्रकरण. आत्ता आपण आहोत महाबळेश्वर पाचगणी भागामधील पाचगणी गिरिस्थान या नगर परिषदेच्या आवारात. या ठिकाणी एका प्लॉटवर जवळपास 50 वर्षांपासून बागेचं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे. 20 वर्षापूर्वी त्याचा निवाडा झालेला आहे. मात्र आज तागत मूळ जागा मालकांना कोणत्याही प्रकारची भरपाई देण्यात आलेली नाही आहे. त्याचबरोबर नगर परिषद असं सांगते की आमच्याकडे भरपाई देण्याकरता कोणतीही रक्कम अथवा पैसे नाही आहेत. 20 वर्ष होऊन गेली असूनही आजही या जागेचा मोबदला दिलेला गेलेला नाही आहे किंवा जागेचा कोणताही वापर नगर परिषदेने या ठिकाणी सुरू केलेला नाही आहे. या ठिकाणी आपल्याबरोबर जागेचे मालक गाडेकर आहेत, त्यांना आपण विचारूयात की काय आहे प्रकरण, काय झालं आहे काका, जरा सांगा तुम्ही. 1966 सालापासून ह्यांनी ह्या आरक्षणाला टाकलेली आहे जागा. त्यानंतर 1994 94 साली ती निवाडा झाला, त्याच्यामध्ये त्याच्यात रक्कम पण ठरवण्यात आली. त्यानंतर त्यांनी असं सुद्धा दिलेलं आहे की ही रक्कम जर डिले केल्यात गेली तर 12% व्याजाप्रमाणे त्यांनी पैसे द्यावेत म्हणून. आता 2018 साल चाललेलं आहे, म्हणजे जवळजवळ 25 वर्ष होत आलेली आहेत. त्यांनी आमची जागा आमच्या ताब्यातसुद्धा दिलेली नाही आहे आणि त्याचे नुकसान भरपाईसुद्धा दिलेली नाही आहे. काय म्हणतात ते, त्यांच्याकडून काय सांगितलं जातं, तुम्ही काय कोणाकडे पत्रव्यवहार केलाय का याच्यावर? आत्तापर्यंत सगळे पत्रव्यवहार वरच्या लेवलपर्यंत केलेले आहेत, तरी त्यांना कुठलाही त्यांनी रिस्पॉन्स नगरपालिकेने पॉझिटिव्ह असा दिलेला नाही आहे. वरच्या लेवलपर्यंत म्हणजे कुठे कुठे? माय प्राईम मिनिस्टर पोर्टलला सुद्धा माझे हे क्वेरीज गेलेले आहेत, चीफ मिनिस्टरला पण माझे क्वेरीज हे गेलेले आहेत, टाऊन प्लॅनिंगला गेलेले आहेत, नगर रचनाला गेलेले आहेत. अशा प्रकारे पंतप्रधान कार्यालयात देखील यांनी पत्रव्यवहार करूनही आज तागायत यांचा जागेचा कोणताही निवाडा मोबदला मिळालेला नाही आहे. आपण त्यांनाच विचारूयात काय. एक तर त्यांनी काय जे काय पैसे निघतात आजच्या रेडी रेकनर किंवा जे काय मार्केट रेट असेल त्याप्रमाणे त्यांनी द्यावी. अगर तर त्यांच्याकडे जर पैशाची व्यवस्था होत नसेल तर आमची जागा होत्या त्या कंडिशनमध्ये, म्हणजे 1966 साली जे येलो झोनमध्ये होते तशीच परत करून द्यावी आणि आत्ताच्या तारखेला जेवढी नुकसान भरपाई झालेली असेल ती त्यांनी द्यावी. काका या ठिकाणी कशाचं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे तुमचं? ह्याच्यावर गार्डनसाठी नाही ना, अगोदर पण ह्याच्या अशा प्रकारचे आरक्षण झालेले आहेत पाचगणी. तिथं निम्म्या ठिकाणी गार्डन केलेलं आहे, निम्म्या ठिकाणी पक्की घरं बांधण्यात आलेली आहेत. ते ह्या जागेचा सुद्धा त्या कारणास्तव उपयोग करणार का घरं बांधली जाणार आहेत आरक्षण करून. अच्छा, या ठिकाणी गाडेकरांचं असं म्हणणं आहे की पाचगणीमध्ये अनेक ठिकाणी उद्यानांची आरक्षणं टाकण्यात आलेली आहेत, मात्र त्या ठिकाणी उद्यानं काही ठिकाणी झालेली असताना काही ठिकाणी घरं देखील बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यासाठी आरक्षण टाकलं जातं आहे ते सोडून इतर कारणासाठी त्या जागांचा वापर होत असल्याचा आरोप देखील गाडेकर यांनी या ठिकाणी केलेला आहे. याबाबत आम्ही महाबळेश्वर आणि पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांना आम्ही फोनवरून विचारणा केली. पहा काय म्हणाले आहेत अमिता दगडे पाटील. त्याच्यामध्ये थोडे टेक्निकल इश्यूज आहेत. आम्ही आमच्या
लीगल याचं पण ओपिनियन घ्यायला लागलंय त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये निश्चित या 2-4 महिन्यामध्ये त्याच्यावर त्याचं सोल्युशन काढू आम्ही. कारण कसं आहे, खूप सारे म्हणजे एक प्रोसिजर चालू असतानाच ती अडकली आहे, मग त्याच्यात डीपीचं काम चालू झालंय, मग यांनी परचेस नोटीस दिले, दॅट माईट बी अ प्री मॅच्युअर नोटीस किंवा काय, असं सगळे हे त्याच्यामध्ये 5-6 क्रोनोलॉजीज आहेत, त्यांच्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्या, तर त्या सॉर्ट आउट करूनच आम्हाला पुढे जावं लागेल अशी पोझिशन आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही करतोय तर कार्यकर्त्यांबरोबर आमचा डायलॉग आहे त्याच्या बाबतीत. टेक्निकली त्याच्यामध्ये अडचण आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही सॉर्ट आउट करून घेऊ त्याच्यामध्ये आणि आम्ही तो विषय संपतो.